हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंपते ती हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंपते ती अंगणाची किरणे हो निघरते स्वर्णिम करते ती स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती सुकन्या 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 आमच्या कन्या। बघा ना अपूर्वच मूड खराब आहे आणि मी त्यांना विचारते तर ते मला सांगतच नाहीये। आज एका टेंडरचं सँक्शन होतं आणि ते टेंडर मला नाही मिळालं। अगरवाल आणि अगरवाल कंपनीला मिळालं ते। गंगा मी घरात सगळ्यांना शैलू भाऊजींबद्दल सांगितलंय पण कोणीच माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही। पण यात आम्ही तुझी काय मदत करू शकतो आकांक्षा? आई तुम्हाला शैलू भाऊजींच्या खोलीत जाऊन त्यांचा मोबाईल आम्हाला आणून द्यावा लागेल। तुम्ही म्हणाला होतात की काही दिवसांपूर्वी तुम्ही मिश्राजींना त्यांच्या निष्काळजीपणासाठी ओरडला होता आणि त्यावेळी बिंदिया पण तिथेच होती पण बिंदिया मिश्राजींना काही नाही बोलली जेव्हा की बिंदियाचं प्रेझेंटेशन मिश्राजींमुळे खराब झालं होतं। याचा अर्थ असा आहे की ती चांगला बनण्याचा प्रयत्न करत होती आणि तिने तुम्हाला मिश्राजींच्या नजरेत वाईट सिद्ध केलं। इथून गेल्यानंतर तिने नक्की मिश्राजींना आपल्या बाजूने केलं असणार। अपूर्व असू शकतं की मिश्राजी तीच व्यक्ती आहे जी तुमच्या ऑफिस मधल्या महत्वाच्या गोष्टी बिंदियाला देत आहे। अपूर्व ज्या दिवशी तुम्हाला धक्के मारून तुझ्या घरातून बाहेर काढला होतास ना माझा अपमान केला होतास त्या दिवशी त्याच दिवशी मी ठरवलं होत कि मी तुला आनंदात कधीच जगू नाही देणार कारण यापुढे तुझ्या प्रत्येक प्रोजेक्ट समोर मी अडथळा बनून उभी राहील। अपूर्व तू माझ्या प्रेमाला ठोकर मारली होतीस ना याचा परिणाम तर तुला भोगावाच लागेल। मी तुला कायमचं उद्ध्वस्त करून टाकेल कायमचं उद्ध्वस्त। सर तुम्ही मला बोलावलं सर। अरे या ना मिश्राजी मिश्राजी मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे। हो बोला ना सर। मिश्राजी तुम्हाला तर माहितीच आहे की अगरवाल कंपनीला त्या टेंडर मिळाल्यापासून आपल्या कंपनीला त्याचा किती तोटा होणार आहे तो। हो सर। मिश्राजी आताच मला एक अशी नवीन बातमी मिळाली की सहानी सर आणखीन एक नवीन प्रोजेक्ट सुरू करतायत आणि ही गोष्ट दुसरा कोणाला कळायच्या अगोदर मी सहानी साहेबांसोबत ही डील करू इच्छितोय आणि मला पूर्ण विश्वास आहे सहानी साहेबांना माझ्यावर खरंच खूप विश्वास आहे त्यामुळे ते माझा शब्द नाही टाकणार आणि मीच असा आहे जो त्यांच्या प्रोजेक्टला कमीत कमी किमतीमध्ये पूर्ण करू शकतो। मला सांगा मला काय करायचंय। मिश्राजी या फाईलवर आता मी सही करून तुमच्याकडे देतोय ही फाईल तुम्हाला आता सहानी साहेबांकडे पोहोचवायची मी त्यांच्याशी फोनवर बोलेनच। हो सर मला विश्वासच बसत नाहीये की इतक्या लवकर अपूर्वाला दुसऱ्यांदा मोठं नुकसान सहन करावं लागणार आहे। बहुतेक देव म्हणतोय की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे। ठीक आहे आणि लंच पर्यंत ही फाईल तुम्ही त्यांना पोहोचवा। ओके सर। मला साहनी साहेबांच्या किमतीमध्ये थोड्याशा चेंज करायच्या आहेत। एक काम कर तू आतमध्ये ये लगेच।
जर तृष्णाच्या गोष्टीमध्ये खरं असेल की मिश्रा पिंदियाला मिळालेला माणूस आहे, तर आज त्यांचं हे पितळ माझ्यासमोर उघडं पडणार आहे. मग त्या मिश्राचे मी असे हाल करणार आहे ना की उभ्या आयुष्यात तो कधी कोणाला धोका देण्याचा विचार देखील नाही केला. हे देवा, या मुलांनी आम्हाला कुठल्या संकटात टाकलंय. आम्ही शैलूचा मोबाईल कसा घेऊ आता कळतच नाहीये. शैलू. हो मामी. आज तुझा ऑफिसचा पहिला दिवस आहे ना, तर आम्ही विचार केला की तुला दही साखर आणून देऊ. खूप शुभ असत. मामी, अजून काम सुरू कुठे झालंय? मी तर बस असंच ऑफिसला जाऊन येतोय. हे बघायला की तिथे काम काय होत, कस होत. अरे मग काय झालं, ऑफिसला तर चाललायस ना. चल चल, दही साखर खा तू. हे घे पटकन. मामी, या दह्यात काही मिळवलेलं तर नाहीये ना? जे खाताच माझा पत्ता कट होईल. शैलू. अगं मामी, मी मस्करी करतोय ग. अगं दे, लवकर भरव आता. कसली ही मस्करी. ओ, आम्ही उचलतो. मामी, बोल शैलू. थँक्स मामी, ज्या कामासाठी तुम्ही साखर आणि दही मला भरवलं ते काम नक्कीच पूर्ण हो. अरे देवा, आकांक्षा ताईने मला हे काय करायला सांगितलंय. मी कसा फोन करू, पण मला फोन तर करायलाच लागणार आहे. आकांक्षा ताईने माझ्यासाठी एवढी मोठी जोखीम पत्करली आहे, आता मी माघार नाही घेऊ शकत. हॅलो. हॅलो, राजजी बोलत आहात का? तुम्ही गंगा बोलताय ना? तुम्हाला आणि तुमच्या या गोड आवाजाला मी कसं काय विसरू शकतो? ते मला तुमच्याशी थोडं बोलायचं होत. तुम्हाला बोलायचंय? हे तर माझं खरंच खूप मोठं सौभाग्य आहे की तुम्हाला आज माझ्याशी बोलायचंय. तुम्ही फक्त मला हुकूमच द्या. राजजी, तुमचं बोलणं न मानून मी खूप मोठी चूक केली आहे. कारण जर मी तुमचं बोलणं ऐकलं असतं तर मला आज हा दिवस बघावा लागला नसता. मला काही समजलं नाही. मला हेच म्हणायचंय की जर मी तुमचं म्हणणं ऐकलं असतं तर माझा नवरा शैलूला एवढं मोठं नुकसान पत्करावं लागलं नसतं. पण माहित नाही का, मी माझ्या नवऱ्याबद्दल किंवा त्याच्या चांगल्या भविष्याचा विचारच केला नाही. बघा आता तुम्ही पण मला असं काही बोलून अगदी लाजवू नका. तुम्हाला कळलंय ना तुम्ही चुकलात ते, आणि तुम्हाला आता तुमची चुकी कळालीच आहे, तर मी देखील तुम्हाला आणखीन एक संधी देऊ शकतो. मी त्यासाठीच तुम्हाला फोन केलाय. मला वाटतंय की माझ्या नवऱ्याचं जे काही नुकसान झालंय त्याची भरपाई मी करावी, म्हणूनच मला तुम्हाला भेटायचंय. सुकन्या हमारी बेटिया. मला वाटतंय की माझ्या नवऱ्याचं जे काही नुकसान झालंय त्याची भरपाई मी करावी,
म्हणूनच मला तुम्हाला भेटायचंय आणि मला तुमची प्रत्येक अट मान्य आहे. खरंच गंगा? हो गंगा, मी आता 2 दिवसासाठी तरी बनारसला आहे, पण मी सांगू नाही शकत तुला मी कधी येऊन भेटेन ते. पण हा, मी तुला भेटणार मात्र नक्की. तुम्ही बनारस मध्ये आहात? हा, हे तर खूपच चांगलं झालं. मी पण बनारस मध्येच आहे, माझ्या मावशीच्या घरी. म्हणजे आपलं भेटणं अजूनच सोपं होईल. खूप चांगली संधी आहे राज. जर स्वतःहूनच ती तुझ्या जाळ्यामध्ये अडकायला बघते, मग तू तिला का सोडून देतोयस? चल मान्य करणार हिची गोष्ट. मग सांगा, तुम्ही कधी भेटताय? गंगा, मी तुला आज भेटू शकतो, कारण आज माझ्याकडे खरंच खूप काम कमी आहे. पण आपण भेटायचं कुठे का गंगा? मी तुम्हाला माझ्या मैत्रिणीचा पत्ता देते. तुम्ही संध्याकाळी 4 वाजता तिथेच मला भेटा. 4 वाजता? एवढ्या लवकर? हो, कारण तिच्या घरातले बाहेर गेलेत आणि रात्रीपर्यंत परत येणार आहेत. आणि एवढा एकांत अजून कुठे नाही मिळणार, म्हणून तुम्ही 4 वाजता तिथेच या. गंगा, तू एक काम कर ना, तू ऍड्रेस तुम्हाला SMS करून ठेव, मी लगेच तिकडे पोहोचतो. पण तुम्हाला मला एक वचन द्यावं लागेल. गंगा, मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे. गंगा, तुम्हाला वचन द्यावं लागेल, तुम्ही पुन्हा त्यांच्या बरोबर बिझनेस स्टार्ट कराल आणि त्यांचं सगळं नुकसान माफ करून टाकाल. हो गंगा, मी लगेच या 2 दिवसामध्ये त्याला कामासाठी बोलवतो आणि त्याचं जेवढं देखील कर्ज आहे ना, ते माझ्याकडून सगळं माफ. आकांक्षा, तुला काय वाटतं, गंगाच्या सांगण्यावरून राज इथे यायला तयार होईल? राज सारखी माणसं काहीही करू शकतात विराज, आणि मला पूर्ण खात्री आहे की गंगाला फार मेहनत करावी लागली नसेल. मग तिचा फोन का नाही आला अजून? माहिती नाही विराज. गंगाचा फोन उचल. हॅलो ताई. हा गंगा बोल. माझं राजशी बोलणं झालंय, तो याच शहरात आहे. खरंच? हो ताई, मी त्याला सांगितलंय त्याला संध्याकाळी 4 वाजता तुझ्या घरी यायला, आणि तो यायला तयार झाला. व्हेरी गुड गंगा, आता आम्ही सगळं सांभाळून घेऊ. पण हो, तू इथे 3:30 वाजता अगदी वेळेत पोहोचा. ताई, मला खूप भीती वाटते. असं नको व्हायला की राज पुन्हा माझ्यावर बळजबरी करायचा प्रयत्न करेल. इथे सगळे असतील गंगा, तू अजिबात काळजी करू नकोस. इथे सगळे असतील गंगा, तू अजिबात काळजी करू नकोस. त्या राजला असा धडा शिकव ना की तो स्वप्नातही कुठल्याही बाई बरोबर असा विचार करणार नाही. आणि शैलू, जर त्याने नकार दिला की राज आणि त्याच्यामध्ये कसलाच सौदा झाला नव्हता तर? नाही गंगा, शैलू भाऊजी असं काहीच करणार नाही. आपण राजला अशा प्रकारे अडकवायचं ना की तो स्वतःहूनच सगळं खरं खरं सांगेल.
आणि हो, शैलू भाऊजींचा मोबाईलही आमच्याकडेच आहे, म्हणजे त्यांना राजशी बोलता येणार नाही. ताई, राज त्यांच्याशी काहीच बोलणार नाही, कारण मी त्यांना सांगितलंय की मला शैलूला सरप्राईज द्यायचंय, की त्याची नोकरी आणि काम पुन्हा सुरू झालंय. आणि राजला अजिबात संशय आला नाही आणि त्याने मान्य केलं की तो शैलूशी बोलणार नाही. ठीक आहे गंगा, पण तू आणि मावशी इथे वेळेवर या. हा ठीक आहे ताई. विराज, सगळं आपण ठरवल्याप्रमाणेच होत आहे. तो राज संध्याकाळी 4 वाजता इथे येतोय. आता शैलू भाऊजींचा फोन आपण त्यांना परत करू शकतो. नाही नाही आकांक्षा, आपण शैलूचा फोन आपल्याच जवळ ठेवू, नाहीतर कदाचित राज शैलूला संध्याकाळच्या प्लॅन बद्दल सांगेल. नाही विराज, गंगानी त्याला सांगायला मनाई केली. तिने सांगितलं की तिला शैलूला सरप्राईज द्यायचंय, मग राज त्याला फोन करणारच नाही. आणि राजनी मान्यही केली ही गोष्ट. ठीक आहे आकांक्षा, पण तरीही आपण शैलूचा फोन आपल्याच जवळ ठेवूया, कदाचित त्याचा आपल्याला उपयोग. पण विराज, मला एक खूप महत्वाचं काम करायचंय, मला ते पूर्ण करायलाच हवं, नाहीतर आपला पूर्ण प्लॅन बर्बाद होईल. असं कोणतं काम आहे आकांक्षा? मला बाबांशी खूप महत्वाचं बोलायचंय, पण ते एकटे असतील तेव्हाच. आकांक्षा, तुला चांगल्या प्रकारे माहिती आहे की जर तू या प्रकरणाबद्दल काही बोललीस तर ते नाही ऐकणार. नाही विराज, यावेळी बाबा माझं बोलणं ऐकतीलही आणि मान्यही करतील, पण हो, मला त्यांच्याशी एकट्यातच बोलायला हवं. यावेळी मी बाबांना माझं म्हणणं नक्की समजावेन. सुकन्या आमच्या कन्या. काहीतरी गडबड आहे. जेव्हापासून आकांक्षा वहिनी परत आली तेव्हापासून विराज दादा आणि त्यांच्यामध्ये काहीतरी शिस्त आहे. आणि जर विराज दादा आकांक्षा वहिनीला साथ देणार असतील तर त्यांना माझं सत्य लवकरात लवकर कळू शकतं. आणि माझं सत्य जाणल्यानंतर मामा माझी अवस्था करेल की वेगळी, आई मला संपवून टाकेल. काय झालं रे पोरा, आज हापीसला गेला नाहीस? नाही आई, माझी इच्छा नव्हती. इच्छा नव्हती? अरे पोरा, आज तर तुझ्या हापीसाचा पहिला दिवस आहे जणू, आणि तू बोलतेस की इच्छा नाही, मग पुढं काम कसं करशील र? आई, मी विचार करतोय की आपण आता परत जाऊया. मी तिकडेच जाऊन काहीतरी कामधंदा करेन. काय झालं पोरा, कुणी काही बोललं का तुला? नाही आई, कोणी काही बोललं नाही, पण मला तर इथे बरं नाही वाटत. खरं सांगतोय, मला आता इथे राहायची इच्छा नाहीये. मला कळतंय रे पोरा, की आकांक्षा आणि विराज जे काही बोलत्या ती त्यामुळं तुला लई वाईट वाटतंय. पण त्याने काय होणार आहे आम्हाला माहितीये ना की खरं काय आहे ते. पोरा, दुनियेला काही म्हणू दे, तू अजिबात लक्ष देऊ नकोस बघ. नाही आई, विराज दादा आणि आकांक्षा दुनिया नाहीये, ते ह्याच घरातले सदस्य आहेत. आणि मी जर इथे राहिलो तर माझा आणि त्यांचा आमना सामना रोज होईल, आणि मला हेच वाटेल की हे मला दोषी मानतायत. नको आई, मी हे नाही सहन करू शकत. पण शैलू, तुझा मामा
त्याला काय वाटेल? मी तर त्यांना सगळं सांगून टाकलंय. आई, तू त्यांना काहीही कारण सांग, पण आता आपण इकडनं निघायला हवं. माझं आता इथे मन नाही करत आहे ग. पण शैलू, पोरा तू परत जाऊन नक्की काय करणार? आधीच्या कामात राजचं एवढं मोठं नुकसान झालं म्हणून आता त्यो बी तुला स्वतःजवळ नाही ठेवायचा. आणि दुसऱ्या कुठल्या कामाचा तुझ्याकडे अनुभव बी नाही. ह्या बाबतीत काही विचार केलायस तू परा? हो आई, मला राजचा फोन आला होता. त्याची तब्येत ठीक नाही आहे आणि तिथे काम करण्यासाठी कोणच नाही आहे आणि तो आता मला तिथे परत बोलवतो. तो म्हणत होता की मी तिथे यावं आणि त्याचं काम सांभाळावं आणि मग मी त्याचं जे काही नुकसान केलंय ते हळूहळू फेडून टाकीन. त्याचा काय भरोसा? बरा झाल्यावर त्यानं जर तुझ्या बरोबर काम करायला नकार दिला तर? आणि मग त्यानंतर तर हिकडचा दरवाजा तुझ्या माझ्यासाठी कायमच बंद होते. नाही आई, राजने मला प्रॉमिस केलंय की तो असं काहीच करणार नाही. आणि मग इथे सगळे आपले आहेत, मला त्यांच्या हाताखाली काम करावं लागेल आणि तिथे मी पार्टनर आहे. मला काम करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य असेल. ठीक आहे पोरा, तुला जसं वाटतं तसं कर. मी भाऊशी बोलून घेते. पण हा, तू तिकीट बुक करून ठेव बर का. हो आई, आपण आज संध्याकाळीच निघूया. मी आता एजंटशी बोलून घेतो. ठीक आहे पोरा. मी एजंटना फोन करतो, आजचंच तिकीट बुक करायला सांगतो. माझा मोबाईल? सुकन्या सुकन्या सुकन्या.